मित्रो पर्यटन कशासाठी होतं हे आपण आधी व्याख्यामध्ये बघितलं होतं तर दूरवरच्या स्थळांना आपण काही हेतू ठेवून जेव्हा भेट देत असतो किंवा जात असतो तेव्हा त्या गोष्टीला पर्यटन असं म्हणतात मग या पर्यटनामध्ये आपल्या देशाची एक परंपरा आहे फार पूर्वीच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर आपले जे प्राचीन काळातील लोक होते ते तीर्थक्षेत्रांना भेटी देणे किंवा स्थानिक ज्या जत्रा होत्या त्या जत्रांना जाण्यासाठी किंवा जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी अभ्यासासाठी कारण आपल्याकडे गुरुकुल ही पद्धत होती आणि गुरुकुल पद्धतीमध्ये आपल्या गुरुकडे शिक्षण घेण्याची एक पद्धत होती म्हणून अभ्यासासाठी देखील पर्यटन हे केलं जायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पर्यटन हे व्यापारासाठी करायचं तुम्हाला माहीतच आहे आपण इतिहासामध्ये सुरुवातीला शिकलो होतो की इंग्रज हे निव्वळ व्यापारीकरणासाठी आपल्या भारतामध्ये आले होते म्हणजे पर्यटन व्यापारी पर्यटनासाठी आले होते या पर्यव पर्यट पर्यटनाचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण बघतो आहोत इतिहासाची पर पर्यटनाची परंपरा आपण बघत आहोत साधारणतः आपण ज जर बघितलं तर प्राचीन काळापासून या ठिकाणी आपण या पर्यटनाच्या बाबतीमध्ये बघत आहोत याच्यामध्ये साधारणतः इसवी सन सो सहाशे तीसमध्ये चीनचा जो युवॉंग सॉन्ग होता हा युवॉंग सॉंग भारतामध्ये आला होता आणि त्याने भारतामध्ये आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्याने त्या ठिकाणी प्रवास वनरे लिहून ठेवलेली आहेत त्याच त्याच्यात त्याच्यासोबतीमध्ये मग आपले संत नामदेव असतील संत एकनाथ असतील संत रामदास स्वामी असतील किंवा आपल्या या ठिकाणी जे काही संत होऊन गेले ज्ञानेश्वर असतील तर यांनी देखील धर्मप्रचारासाठी किंवा ज्ञानार्जनासाठी आपल्या भारतामध्ये भ्रम भ्रमंती केली होती आणि ही धार्मिक भ्रमंती होती आणि अशा पद्धतीनं पर्यटनाचा जो विकास खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर एकोणावीसशा शतकामध्ये जो थॉमस कुक आहे या थॉमस कुक या माणसानं या व्यक्तीनं साधारणतः सहाशे लोकांची एक युरोपची एक एक सहल आयोजित केली होती आणि ही पूर्ण युरोपाला त्यांनी एक प्रदर्शना मारली होती आणि त्या ठिकाणी ती सहल यशस्वी झाल्यानंतर त्याने त्या ते ठिकाणी युरोपमध्ये तिकीट विक्रीचा पहिला व्यवसाय जो पर्यटकाचा व्यवसाय आहे तो सुरू केला आणि तेव्हापासून आधुनिक पर्यटन युग हे सुरू झालं होतं मित्रो तुम्हाला माहीत आहे का अजून पण जे जगातील जो पहिला युरोपियन शोधक प्रवासी आहे तो बेंजामिन टुडेला तर हा जो बेंजामिन टुडेला आहे तो देखील अकराशे एकोणसाठ ते अकराशे तेहत्तर ते, त्र्याहत्तरच्या दरम्यानमध्ये त्याने फ्रान्स जर्मनी इटली ग्रीस सिरिया आ अरबस्तान इजिप्त या अशा अनेक देशांना त्याने भारत चीन या देशांना त्यांनी भेट दिली होती आणि या ठिकाणी त्यांनी प्रवासदेखील केला होता आणि त्याच्या दैनंदिनीमध्ये याचं वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यानंतर दुसरा जो पर्यटक आहे तो आहे मार्कोपोलो हा जो मार्कोपोलो हा सुद्धा तेराव्या शतकामध्ये इटालियन प्रवाशानं आशिया खंडामध्ये विशेषतः चीनची जगाला ओळख करून दिली आणि या युरोपामध्ये त्यांनी सतरा वर्ष तो चीनमध्ये राहिला आणि त्या ठिकाणी आशियातील निसर्ग जीवन समाज जीवन सांस्कृतिक जीवन याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याचं देखील नोंद त्या ठिकाणी त्यांनी करून ठेवली आहे नंतर इब इब इब्न बतुता हा इस्लामी पर्यटक हा देखील प्रदीर्घ सफर यांनी केलेली आहे आणि या चौदाव्या शतकामध्ये त्याने जगाची सफर करत असताना साधारणतः तीस वर्ष तो जग फिरत होता आणि एकाच रस्त्याने दोन वेळा जेव्हा तो प्रवास त्याने एकदाही केलेला नाही असा प्रकारचं त्याचं धोरण होतं आणि मध्ययुगाच्या इतिहासामध्ये समजीवन समाजजीवन समजण्यासाठी त्याचं देखील लेखन आपल्याला या ठिकाणी कामाचं येतं उपयोगी येतं नंतर गेरहाट मार्क मार्केटर हा सोळाव्या शतकातील जो जगाचा नकाशा आहे आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनी त्याचं त्या ते बाबतीमध्ये काम केलेलं आहे शोध महिमान मोहिमांना त्याने गती दिली आणि त्याचबरोबर मित्रो आपण तीर्थक्षेत्रासाठी एका टोकापासून देशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची आपली भारतीय परंपरा आहे जर आपण हरिभक्त पारायणाचं ज्यावेळेस एकादशी महाराष्ट्रामध्ये मा एकादशी हा खूप मोठा सण केला जातो पंढरपूरच्या पायी वारी किंवा दिंड्या राहत अस जातात तर त्या संपूर्ण व पारा याच्यामध्ये हर जे पा दिंडी असतात त्या दिंड्यामध्ये आपल्या गावापासून तर पंढरपूरपर्यंत हे लोक पायी जात असतात आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराष्ट्रातून उत्तरेकडे आणि अयोध्येपर्यंत आणि तेथून पुन्हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणून निघाले त्या ठिकाणून तीर्थक्षेत्राला जायचं आणि तिथून परत आपल्या घरी यायचं असा हा पायी प्रवास होता असंच एक महाराष्ट्रामध्ये प्रवासाचं वर्णन विष्णू भट गोडसे जे आहेत त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि त्यांनी माझा प्रवास या प्रवास वर्णनाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टींचं उल्लेख केला आहे अठराशे सत्तावन्न Uh, या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये देखील uh, या स्वातंत्र्य संग्रामाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडलात आणि त्या ठिकाणचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत आणि त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचं विशेषतः राणीबाई राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाचं अनेक तपशील आपल्याला त्यांच्यामुळे समजतात त्यांनी जर लिहून ठेवलं नसतं तर कदाचित आपल्याला ते अनेक अनेक पैलू समजले नसते अठराव्या शतकामध्ये मराठी भाषेचं स्वरूपही आपल्याला ते समजतं आणि तत्कालीन इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून या ठिकाणी पर्यटन जे आहे ती त्याची परंपरा आपण पाहिली आणि पुढच्या भागामध्ये आपण पर्यटनाचे प्रकार पाहू मित्रो नमस्कार